विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज आजपरगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया हा घटक अभ्यासत आहोत, त्यामधील स्वाध्याय 6.2. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील गणित या विषयातील स्वाध्याय 6.2 आज आपण अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठी या चॅनलवरती तुम्हाला इयत्ता 5वी नवोदय असेल, 5वी स्कॉलरशिप, 5वी सैनिकी स्कूल, 5वी 6वी सैनिक स्कूल, इयत्ता 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाचे दररोज लाईव्ह क्लासेस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, यश परगे हे पण चॅनल माझा, यश परगे आणि मॅथ मराठी या दोन्ही चॅनलला तुम्ही भेट द्या. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासेसचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी नवोदय नवनीत प्रकाशनाच्या पुस्तकातील घटक क्रमांक 6 गणित, विषय गणित, घटक क्रमांक 6 त्यातील स्वाध्याय 6.2 मधील पहिला प्रश्न आपण अभ्यासणार आहोत. काय आहे पहिला प्रश्न? पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? दिलेल्या ह्याच्यातली मोठी संख्या शोधायची आपल्याला. काय दिलेली आहे संख्या? 0.003, 0.003 आणि 0.03 आणि 0.03. आता आपल्याला मोठी संख्या शोधायची. मग काय असतं माहीत आहे का विद्यार्थी मित्रांनो दशांशामध्ये? दशांशापासून जेवढे दशांश उजवीकडून जेवढ्या अंक जास्त दशांश असेल तेवढं ते काय होतं? आता इकडं बघा, दशांशाच्या इकडली बाजू ही पूर्णांक असते आणि ही दशांशाच्या पुढची उजवीकडली बाजू अपूर्णांक असते. मग आता इथं पूर्णांक सगळ्याचा काय आहे? शून्यचा आहे, बरोबर आहे. पूर्णांक काय आहे? शून्य आहे. मग हे काय दशांश? इथं 4 अंक सोडून आहे, इथं 3 अंक सोडून आहे, इथं 2 अंक सोडून आहे. मग इथं कसं असतं? उजवीकडून जेवढे कमी अंक सोडून जर पूर्णांक जर सारखाच असेल तर, पूर्णांक जर सारखा असेल, पूर्णांक किती आहे? 0 आहे, सारखा आहे चारी पर्यायाचा. मग उजवीकडून त्यानंतर पुढची जसं जसं दशांशापासून आपण उजवीकडून दशांश जसं जसं अंक जास्त सोडून जाईल तसं तसं ती संख्या लहान होत जाते. आता ही संख्या पाहिलं तर काय? दशांश, शतांश, सहस्त्रांश आणि 10 सहस्त्रांश, म्हणजे 3 छेदामध्ये 10,000. आणि ही संख्या 3 छेदामध्ये 1,000, ही संख्या 3 छेदामध्ये 100 आणि ही संख्या 3 छेदामध्ये 10. 3 छेदामध्ये 10. आता आपण अपूर्णांकाचा जर विचार केला तर काय होतं? आपल्याला सर्वात मोठी संख्या शोधा म्हणले. अपूर्णांकाचा जर विचार केला तर काय होते? अंश समान असल्यास, अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. मग आता कोणता अपूर्णांक मोठा झाला? 3/10. 3/10 कुणाचा? याचा आहे. हा कुठं आहे? पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी 3/ म्हणजे 0.03 पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? आता उतरता क्रम संख्या सगळीकडे सारख्याच आहेत. 12.075, 12.705, 12.750. फक्त क्रम काय झाला? मागं पुढं झालाय. तर मग बघा, 12.075 कॉमा 12.705 कॉमा 12.750 आपल्याला काय म्हणले? उतरता क्रम म्हणले. उतरता क्रम, उतरता क्रम म्हणजे अगोदर सर्वात मोठी संख्या घ्यायची. उतरता क्रम म्हणजे अगोदर सर्वात मोठी. मोठी कोणती आहे? पूर्णांक तर दोन्हीचा बी कसा आहे, तिन्हीचा बी कसा आहे, सारखाच आहे. मग मोठी कोणती आहे?
दशांश चिन्ह नाही असं समजा, ही 75 आहे, ही 705 आहे आणि 750, मग मोठी कोणती झाली, ही 750 वाली, म्हणजे 12.750 दशांश चिन्ह नाही असं समजून जर विचार करा, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान ही आहे 12.705, त्याच्यानंतर 12.075 मग हा काय झाला, उतरता क्रम झाला, मग हा क्रम कुठं आहे, 12.750, त्याच्यानंतर 12.705, तर या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक सी, 12.750 आणि 12.705 आणि 12.075, पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक सी. आलं का लक्षात, काय अवघड आहे हो, काहीच अवघड नाही, लय सोपं आहे का नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न काय आहे, जर 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6 तर 27,810 भागिले 1.35 बरोबर किती, पहा. जर 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6 तर 27,810 भागिले 1.35 बरोबर किती. आता एक लक्षात घ्या, इथं दशांश चिन्ह 2 अंक सोडून आहे आणि इथं काय आहे, 1 अंक सोडून आहे, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी काय झाले, इथं दशांश चिन्हच नाही, पण दशांश चिन्ह नाही इथं उत्तर काय येणार आहे, 206 येणार आहे इथं बी उत्तर, बरोबर आहे. फक्त आता राहिला प्रश्न काय, की दशांश चिन्ह कुठं येणार आहे. तर इथं काय होणार आहे, आता आपण इथं हे 2 अंक होते दशांशाच्या पुढं, इथं 1 अंक आहे, मग इथं 1 अंक असल्यामुळं दशांश चिन्ह 1 अंक सोडून आला येणाऱ्या उत्तरामध्ये. मग इथं काय आहे, इथं दशांश चिन्ह आहे का नाही, इथं काय आहे, दशांश चिन्ह 2 अंक सोडून आहे. मग आता इथं काय होणार, हा दशांश चिन्ह जर आपल्याला काढायचा असेल तर 2 अंक पुढं जाणार, हे 2 अंक काय होणार, पुढं जाणार. म्हणजे आता उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. उत्तर काय येते, पर्याय क्रमांक बी हे उत्तर येते. बघा कसं येते, आता हे 27,810 भागिले 1.35 दशांश काढून टाका, इथं 2 शून्य द्या, हे 27,81,30 भागिले 135 27 भाग जाते, बघा 27,5,135 27,21 पण 8 भाग जात नाही, 0 द्या, 27,81 आणि हे 3 शून्य पुढं जसं असतं तसं 5 × 5 = 5 5 × 5 = 5 × 2 = 10 3 भाग जात नाही म्हणून 0 दिला, 30 झाले 5 × 30 हे 2 शून्य जसं असतं तसं. मग काय आलं, 20,600 पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल, 20,600. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं काय झाले बघा, इथं हे पहा, हे 278.10 भागिले 13.5 हा दशांश निघून गेला, तर हा दशांश इथं एक अंकानं पुढं आला, इथं आला दशांश, तर हा 1 अंकानं पुढं आला, म्हणजे हे काय झालं, 2,781.0 छेदामध्ये 135, म्हणजे ह्या उत्तरामध्ये बी उजवीकडून 1 अंक सोडून दशांश आला, बरोबर आहे. मग इथं काय होतं, हे 27,810 भागिले 1.35 हा दशांश काढून टाकायचा, म्हणजे इथं 2 शून्य द्यावे लागतील, म्हणजे ह्या 20.6 पुढं, इथं तर दशांश हा पुढं आणखी इथं हे दशांश तर निघून जाणार आणि इथं 2 शून्य येणार, हे पुढं 2 शून्य वाढले, कारण की इथं अंशामध्ये दशांश चिन्हच नसल्यामुळं काय झालं, छेदातले 2 दशांश निघून गेले, तर पुढं 2 शून्य वाढल्यामुळं उत्तर 20,600 हे 20,600 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. आलं, चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, 5 पैसे रुपयामध्ये लिहिताना लिहितात, तर पहा, 1 रुपया
बरोबर 100 पैसे हे आपल्याला माहिती आहे। मग आता हे 5 पैसे रुपयामध्ये लिहायचे आहेत आपल्याला, तर काय करावं लागेल, हे 5 भागिले 100, 100 ने भागायचं म्हणजे हे 2 शून्य कटले तर 2 अंक सोडून दशांश द्यावा लागेल म्हणजे हा दशांश येतील, म्हणजे 0.005 रुपये बरोबर 5 पैसे, 5 पैशाला रुपयामध्ये 0.005 रुपये असं लिहिलं जातं, असं लिहिलं जातं। पर्याय क्रमांक बी हे उत्तर येतं, काय येतं, पर्याय क्रमांक बी 0.005 रुपये। आलं का लक्षात, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला, लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला। पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे, पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 5 काय आहे, 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती, पहा दशांशाचा गुणाकार काय करायचे, दशांशाचा गुणाकार करायचे, खूप सोपा आहे गुणाकार। दशांशाचा गुणाकार करते वेळी काय करायचं, हे 0.08 × 0.04 दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचं, गुणाकार करते वेळी दशांश चिन्ह नाही असे समजून गुणाकार करा व येणाऱ्या गुणाकारात दशांश द्या। दशांश चिन्ह द्या, पाहता कसं करायचं, दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा, 0.08 × 0.04 म्हणजे 8 × 4 = 32 केला गुणाकार। आता इथं दशांशाच्या पुढे किती अंक आहे, 1, इथे किती आहे, इथं 2, हे 2, या दोघाची बेरीज करा, एकूण दशांशाच्या पुढे किती स्थळे झाले, दशांशाच्या पुढं चिन्ह 3 स्थळं झाले, बरोबर आहे का, मग इथं तर 2च आहेत, मग आणखी 1, इथं 0 द्या, इथं दशांश द्या, 0.032 हे उत्तर येतं, 0.08 × 0.04 = 0.032 पर्याय क्रमांक सी हे उत्तर येतं, काय येतं, पर्याय क्रमांक सी। आलं लक्षात, काय अवघड आहे, काहीच अवघड नाही, सोपा एकदम। चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ, प्रश्न क्रमांक 6 स्वाध्याय 6.2 मधील प्रश्न क्रमांक 6 आपल्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे, त्यापैकी 1 संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती, पहा प्रश्न एकदम सोपा आहे, 2 संख्याचा गुणाकार दिलाय 3.92, 1 संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती, पहा काय करू आपण, तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतो, समजा 1 संख्या बरोबर एक्स, 1 संख्या बरोबर एक्स, दुसरी जी संख्या आहे, दुसरी संख्या काय म्हणते, दुसरीच्या दुप्पट आहे म्हणजे हिच्या दुप्पट म्हणजे 2x, आणि या दोघाचा गुणाकार 3.92 आहे म्हणजे ही x × 2x = 3.92 गुणाकार करा, x × 2x म्हणजे हे 2x² = 3.92 मग आपण काय करू, हे 2 तिकडे घेऊन जाऊ, x² = 3.92 / 2 हे दशांश काढून टाका, दशांशाच्या पुढे 2 अंक आहेत म्हणून इथं 2 शून्य द्या, म्हणजे हे काय झालं, 392/200 x² = 392/200 2 भाग घाला, 2 × 1 = 0, 2 × 1 = 1 उरला 19 झाले, 92 × 18 = 1 उरला 2 × 12 म्हणजे x² = 196/100 आणि x = √196/100
वर्गमूळामध्ये 196/100 196 कशाचा वर्ग आहे 14 100 कशाचा वर्ग आहे 10 म्हणजे हे 14/10 हा शून्य कटला दशांश इथं आला म्हणजे काय झालं लहान संख्या बरोबर 1.04 आणि मोठी संख्या इथं आपल्याला जी काढा म्हणजे ते काढा ह्याच्या दुप्पट 2.08 उत्तर काय आलं 2.08 मोठी संख्या म्हणले पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक डी 2.08 पर्याय क्रमांक डी ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक 7 का आहे प्रश्न क्रमांक 7 2 संख्यांचा गुणाकार 14.837 आहे जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती पहा 2 संख्यांचा गुणाकार 14.837 आहे त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती दुसरी दशमान संख्या कोणती पहा ती एक संख्या बरोबर एक्स ती संख्या बरोबर एक्स मग ही एक्स गुणिले 4.01 बरोबर दोघाचा गुणाकार 14.837 आहे तर आपल्याला ही एक्स ची किंमत काढायची एक्स बरोबर 14.837/4.01 इथं दशांशाच्या पुढे 2 आहेत अंशामध्ये 3 आहेत मग इथे 1 द्या आता दोन्हीकडे बी वर बी 3 झाले खाली 3 झाले दशांश चिन्ह निघून गेलं 14837/4010 आता 401 पाडा जर आपण म्हणलं तर 401 पाडा जर आपण जर पाहिला 401 तर आपल्याला इथं काय होईल आता पहा 401 पाडा 401 दुप्पट 802 आणि 401 तिप्पट 4 12 1203 म्हणजे हे काय होईल इथं जर आपण 3 पट घेतलं तर हे 1483 - 1203 काय राहिलं 0 हे 8 + 8 जसे असतं तसं 280 राहिलं मग 280 बघा आणि हे 7 म्हणजे 2807 2807 हे ह्या 401 7 पट आहे 7 × 1 = 7 0 7 × 4 = 28 म्हणजे इकडे बघा हे 401 आणि हे 0 आणि इथं ह्याचं जर घेतलं तर हे 7 पट होते 37 × 10 हा शून्य कटला दशांश इथं आला उत्तर काय आलं 3.7 उत्तर काय येईल 3.7 पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल काय 3.7 पर्याय क्रमांक ए हे उत्तर येते आलं कळालं काय अवघड काहीच अवघड नाही पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 8 काय आहे प्रश्न क्रमांक 8 जर 12276/1.55 बरोबर 7920 तर 1227.6 / 7920 ची किंमत किती पहा प्रश्न सोपा आहे का आहे फक्त दशांश चिन्ह कुठं द्यायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे का आहे प्रश्न जर 12276/1.55 = 7920
आता इत का अंशामध्ये दशांश नाही, छेदामध्ये दशांश आहे. छेदामध्ये दशांश असला की वर काय होते, पुढं जाते, म्हणजे इथं दोन शून्य येते, म्हणून हे पूर्णांकात आलं. मग आता तर बा एक 1227.6 भागिले 7920 बरोबर. उत्तर तर हे दशांश चिन्ह नाही असं समजून 155 यायला पाहिजे, पण आता हे 155 आलं, उत्तर तेवढंच यायला पाहिजे. कारण की हो का, ही संख्या इथं आली आहे आणि ही संख्या इथं आली आहे. आता काय आहे, जे भाजक आहे ते इथं काय येईल, भागाकार येईल. आणि इथं जे भागाकार होतं ते इथं भाजक झाल्यामुळं इथला भाजक इथं भागाकार येईल. म्हणजे काय होईल, हे 1227.6 / 7920 म्हणजे इथं काय होणार आहे. आता एक लक्षात घ्या की इथं आपल्याला काय झालेलं आहे, हे दशांश चिन्ह इथं होतं का, नव्हतं. इथं दोन अंक सोडून होतं, मग इथं काय झालं, इथं एक अंक आहे, इथं दशांश चिन्ह नाही, अंशामध्ये आहे, म्हणजे आणखी दशांश चिन्ह उत्तरामध्ये काय होणार, पाठीमागं येणार, पाठीमागं येणार, म्हणजे हे दशांश चिन्ह इथं येणार. कारण की कसं आहे, छेदामध्ये जर दशांश चिन्ह असेल तर अंशातला दशांश पुढं सरकतो, आणि छेदात जर अंशात दशांश चिन्ह आहे आणि छेदात नाही तर उलट ते काय होते, माग सरकते. म्हणजे हे दशांश चिन्ह इथं येईल. आता पहा आपण काय करू, हे 1227.6 / 7920 हा दशांश काढून टाकू, इथं एक शून्य घेऊ, म्हणजे 12276/79200. आता बघा, 12276/79276 म्हणजे लहान संख्येला मोठ्या संख्येनं आपण भाग घालू लागलो तर मग काय होईल, दशांश कुठं येईल, दशांश उलट मागीच येईल ना. मग हे जर भाग घातला तर काय होतं, 0.055 हेच उत्तर येतं. उत्तर काय येईल, 0.055 पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक सी. आलं का लक्षात, 0.055 पर्याय क्रमांक सी. ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 काय आहे, जेव्हा 48.480 8 भागले तेव्हा येणारा भागाकार असेल. म्हणजे 48.480 8 भाग घालायचे तर भागाकार किती येईल. पहा, तुम्हाला दोन पद्धतीने करून दाखवतो. हे 8 × 8 = 48 हे दशांश इथं आहे, इथं घेतला दशांश, 4 भाग जात नाही 0, पुढचा 8 घेतला 48 झाले, परत 8 × 48 = 0 म्हणजे 6.060 हे उत्तर येईल. किंवा 48.480 8 हे 3 अंक सोडून दशांश चिन्ह आहे, हे दशांश काढायचं असेल तर इथं 3 द्यावे लागतील. मग 48,480 / 8000 हे 8 × 8 = 0 0 0 8 × 48 4 भाग जाते का, नाही 0, पुढचा 8 घेतला, परत 8 × 48 = 0 म्हणजे 6060 / 1000 हे 3 कटले तर उजवीकडून अंशामध्ये 3 सोडा, 1 2 3 इथं दशांश येईल, म्हणजे 6.060 हे उत्तर येईल. इथंही ते चालू होतं, इथंही ते चाललेलं आहे. आलं, सगळ्यात सोपं दशांश काढून टाकून थोडा वेळ लागला तर लागला, पण उत्तर चुकत नाही. आलं लक्षात, म्हणजे 6.060 पर्याय क्रमांक ए हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक ए. विद्यार्थी मित्रांनो, मॅथ मराठीवरचे दररोजचं जर लाईव्ह क्लासेस तुम्हाला करायचे असतील, 5 9 5 स्कॉलरशिप, 8 स्कॉलरशिप, 8 NMMS कुठल्याही तुमचा वर्ग असेल त्याचे जर करायचे असतील तर 75 88 54 63 08 आम्ही 5 9 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढं टाका. कृपया फोन करू नका, फोन करून त्रास देऊ नका, फोन करू नका.
तर 75 84 54 63 08 या क्रमांकावरती मॅसेज करा, त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग द्या. मी त्या ठिकाणी तुम्हाला त्या त्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देईन, त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. आमच्याकडे दररोज मॅथ मराठी आणि यश फर्गे या चॅनलवरती दररोज इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, सैनिकी स्कूल, तसेच 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व आणि 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे सर्व विषयांचे मोफत मार्गदर्शन आम्ही करतो. तुम्हाला जर आमच्याशी जोडायचं असेल तर त्या क्रमांकावरती आम्हाला मेसेज करा. चला या ठिकाणी थांबूया. तुम्ही शेवटपर्यंत असलेला उपस्थित होता त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. या ठिकाणी थांबू आपण. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.